नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एकोणतीस नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख एकोणतीस नोव्हेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरव हीच आमची सदिच्छा यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर आकर्षक देखणं सुंदर अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं राणी म्हणसुद्धा सुव्यवस्थित निटनिटकं आणि टापटीप असतं फॅशनचा सेन्स यांच्यामध्ये खूप चांगला असतो फॅशन कशा प्रकारची करावी कधी करावी आणि रंगसंगती नेमकी कशा प्रकारची असावी या संदर्भातलं ज्ञानसुद्धा त्यांना उपजतच असतं याचबरोबर यांची वाणी ही सुद्धा नेमकी असते विषयाला धरून असते फार काही हे बोलत नाही मात्र जे काय बोलते ते विचार करून आणि मुद्द्यासहित बोलतील बोलते कधी कधी यांच्या वाणीमध्ये थोडासा कडवपणा किंवा तिखटपणा जाणू शकतं त्यामुगचं कारणसुद्धा तसंच असतं समोरील व्यक्ती ही विश्वासास पात्र ठरली नाही किंवा अनपेक्षितपणे समजा त्यांनी काही गोष्टी केल्या तर मात्र यांची वाणी तिखट बनते याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात या सिक्रेटिव्ह असतात यांच्या जा मनातलं जाणून घेणं जवळजवळ कठीण असतं म्हणजेच या व्यक्ती कुठल्या ना कुठल्या प्रकारचं गुप इथे मनात ठेवूनच असतात मात्र विश्वासाने जर का तुम्ही यांना एखादी गोष्ट सांगितली तर ती गोष्ट ती कधीही कुणालाही सांगणार नाही याबाबतीत ट्रस्टवरचे असतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्यावर विश्वास ठेवण्याआधी दुसऱ्याला नीट मोजून मापून घेतील तोलून मापून घेतील आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवण्याच्या यांच्या जे ह्यांचे जे मापदंड असतात हे स्वतःचे असतात कोणी दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून एखाद्या विश्वास एखाद्यावर विश्वास ठेवलं हे तसं कधीही करत नाही त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तर तो कायमचा आणि एखाद्या विश व्यक्तीवरचा विश्वास पुडाला तर तोही कायमचाच म्हणजेच मध्यम मार्ग किंवा तडजोडीचा मार्ग हा बहुधा सहसा यांच्यामध्ये दिसत नाही टोकाचे स्वभाव असतात याचप्रमाणे या व्यक्तीमध्ये जिद्द चिकाटी महत्त्वाकांक्षा कष्ट करण्याची तयारी हीच जबरदस्त असते झोकून देण्याची पद्धतसुद्धा यांच्यामध्ये खूप चांगली असते एखादा कामदार का यांनी मार मनात घेतलं तर ते पूर्ण करूनच सोडतील वरकरणी यांच्या जीवनातली कष्ट किंवा दुःख तुम्हाला दिसणार नाही परंतु हसत हसत आपल्या जीवनातले कष्ट सहन करून वाटचाल करणं हा भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो आर्थिक दृश्यासुद्धा हे पाहिलं तर यांची जे जीवन असतं ते तसं चांगलंच असतं कारण मुळातच कष्ट करण्याची तयारी चांगली असल्या कारणामुळे जीवनामध्ये हे मोठमोठ्या जे लक्ष असतात ते सहजपणे साध्य करू शकतात डिसिप्लिन असतात शिस्तप्रिय असतात यांच्यासाठी त्यांनी दिलेला शब्द हा खूपच महत्त्वाचा असतो आणि ते पाळतात सुद्धा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण यांच्यामध्ये चांगलं असतं रिलेशनशिपमध्ये सुद्धा येतात परंतु त्याआधी समोरच्या व्यक्तीला नीट जाणून घेतात तो मूलतः त्यांचा स्वभावच असतो मात्र एकदा रिलेशनशिपमध्ये आले की रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबद्दल पूर्ण एकलिष्ट असका त्याची संपूर्णपणे जबाबदारी घेतात परंतु कधी कधी थोडं जास्तच पॉझिटिव्ह असतात म्हणजे मग समोरच्या व्यक्तींनी काय कुठे कशा प्रकारे वागावं जगावं काय असावं काय नसावं कुठे काय बोलावं इथपर्यंत सगळ्या गोष्टी यांच्याकडं वाकून दिक दिल्या जातात यामागचं कारणसुद्धा प्रेमच असतं आणि रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर विवाह होण्याची तीव्र इच्छा अपेक्षा यांच्यामध्ये असते वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा भाग असतो त्यामुळे समोरच्या व्यक्तीला थोडंसं त्याच्या स्वातंत्र्याची गदा आली आहे की काय असा काही भास होऊ शकतो अर्थात त्यावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या संदर्भात थोडे मानसिक तणावाखाली हे येऊ शकतं मुळातच सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे थोडसे सिक्रेटिव्ह असतात त्याच्यामुळे मनातल्या मनात, मनात विचार करणं परस्पर निर्णय घेणं ही गोष्ट यांच्यासाठी खास असते कधी का त्यांचे निर्णय चुकतात मग दोष नेमका कुणाला देणं हा भाग येतो आणि स्ट्रेस टेन्शन थोडं वाढतं तर साधारण आपल्या मनातल्या ज्या गोष्टी निर्णय ते तुम्ही ज्याच्या ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवता त्यांच्यावर शेअर केलं तर बऱ्याच प्रमाणात मानसिक तणाव हे कमी होऊ शकतात एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा काला तुमच्यासाठी फलदायी राहील खास करून विवाह जमणे विवाह होणे महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागणं कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा अडकलेली कामं पूर्ण होणं हा भाग या कालावधीपर्यंत दिसून येईल काही चांगले लाभ किंवा महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा सुद्धा होऊ शकेल तर मित्रांनो हे होतं एकोणतीस नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा धन्यवाद